या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्याच्या संदर्भात जे तुम्ही प्रश्न विचारले होते त्याचा रिझल्ट काय आलाय? साधी गजल, आम्ही जे म्हणजे कार्यक्रमा भितर लास्टाक हांव त्या निकशाचेर पावलो ताजे वेल्यान हांव सुरवात करतां की मुख्यमंत्र्यान आतां एक उपक्रम सुरू केला सरकार तुमच्या दारी म्हणून. तो जर तुम्ही मुख्यमंत्री कोण जावचो हाजो जर ग्राफ पळयलो जाल्यार म्हाका अशें दिसपाक लागलें प्रकर्षान की विरोधक म्हणटात की सरकार भाजपच्या दारी म्हणून. कारण हू इज किपींग बीजेपी इन पावर जाल्यार ओपोजिशन. हे एक त्या सर्वेतल्यान बरे रितीन स्पश्ट जाले. आयची घडयेक म्हाका दिसता आफ्टर लुईजीन फालेरो अँड टीएमसी ते फ्रेगमेंटेशन आनीक जालां. अशें न्ही की ताजे उपरांत कॉन्सॉलिडेशन जालां, ते फ्रेगमेंटेशन आनीक जालां. फाल्यां जर काँग्रेस आनीक फुटली ते फ्रेगमेंटेशन आनीक जातलें. सो तूं जर तो डेटा जर पळयत जाल्यार 25% लोकांनी नंबर वनाचेर आसा प्रमोद सावंत. 25% लोकांनी सांगलां की प्रमोद सावंत मुख्यमंत्री परत जातलो म्हणून. इंटरेस्टींग पार्ट कसो आसा, इंटरेस्टींग पार्ट इज तो काँग्रेसीचो ग्राफ जो दिगंबर कामतेचो ग्राफ. जे दिगंबर कामत 18-20% भितर आसा तो ग्राफ आज कितें जाला पोस्ट ज्यो गजाली घडल्यो तातूंत भितर वील बी एन इंटरेस्टींग टू सी. तीन नंबराचेर इज मनोज परब जाचेर भयंकर गेलो चर्चा जाल्या वाद जाला. म्हाका खूप जाणांनी प्रश्न विचारल्या की मुख्यमंत्री म्हणजे मनोज परब किंवा रिव्होल्युशनरी गोवन्सला किती जागा मिळणार, ते किती जागा निवडून येणार, हा विषय वेगळा. परंतु थेट मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत मनोज परब कसे झाला या सर्वेक्षणात कसे झाला की ज्यांना तू तसे लोकांचे ज्यांना हे पळयता इट इज नॉट अ सायंटिफिक वे आय कॅन से इट टुडे. सो हांव असं सांगना की वॉट विल बी सीट शेअर ऑर वोट शेअर. बिकॉज जे सायंटिफिक असा ते आम्ही उलयतले. इट इज नॉट अवर विशफुल थिंकिंग. बट मनोज परब आणि आरजीच्या बाबतीत एक सांगता की लोकांक जेव्हा तुम्ही विचारतात की खंयचे सरकार सत्तेर येतले त्यांना आरजीची पर्सेंटेज कांयच ना. खंयचे सरकार येतले अशें लोकांक दिसता त्यांना. पूण जेन्ना लोकांक विचारतात तुम्ही की मुख्यमंत्री पद तुमकां कोणाक पळोवपाक मेळटलें किंवा कोण जातलो असो, थंय मनोज परबाचे नाव येता. हाजे फाटलें कारण एकच की आरजी हो आज मेरेन पक्ष ना आनी हाची मतदाराक पुराय जाणीव आसा. पूण जेन्ना मुख्यमंत्री पदाचो विषय येता तेन्ना मनोज परबाचें नाव कित्याक येता? बिकॉज तो मतदार सद्याक एक फ्रेश फेस सोदता. जे नॉन काँग्रेस नॉन बीजेपी फेस, हे फ्रेश फेस कोण जाल्यार ते फ्रेश फेस काँग्रेस आनी बीजेपी उपरांत जे आसा आज आयच्या घडये हे मनोज परबाचे. म्हणून मनोज परबाची टक्केवारी मेळटा. पण मनोज परब सरकार स्थापन करतलो काय कितें हे जर लोकांक विचारत जाल्यार तागीर तुगेलो लोकांचो रिस्पॉन्स बरो ना. पण फेस म्हण लोक कोणाक पळयतात जाल्यार थंय ताका तुगेलो तो तुगेलो थंय 10-11% मदीं तुका दिश्टी पडटा.